नमस्कार, जय गजानन। माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या खामगाव शहरामध्ये आहे। मी खरं तर कौंडण्यपूरसाठी बसमध्ये बसलो होतो, इथं अमरावतीला जायचं आणि मग कौंडण्यपूरला। पण आज असं होतं की आज संत गजानन महाराजांची पालखी खामगाव नगरीत येणार आहे आणि मी आज नेमकं कौंडण्यपूरला जाणार होतो, तर म्हटलं आपलं दर्शन होणार नाही। पण बघा काय आहे की आमची बस इथे थांबली आहे कारण इथे पालखी येणार आहे म्हणून। त्यामुळे मी स्वतःही दर्शन घेतो आणि तुमच्या सर्वांनाही संत गजानन महाराजांचे दर्शन घडवून आणतो। आपण दर्शन घेऊया आणि मग इथनं अमरावतीकडे निघूयात। तर मी सध्या बाळापूर नाक्याकडे आहे खामगावच्या आणि इथे बघा तुम्ही बंदोबस्त पाहत असणार, संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरात आगमन करणार आहे आणि त्यानिमित्त हे सर्व पोलीस कर्मी तुम्हाला दिसत असणार, सोबत भाविक भक्त आहे। मी ॲक्च्युली कौंडण्यपूरला जातो आहे आणि आज असं होतं की मला वाटलं की आज आपण महाराजांचं दर्शन नाही घेऊ शकणार, पण स्वतः महाराजच इथे येणार आहे कारण आमच्या सगळ्या बसेस थांबल्या आहेत आणि त्यामुळे समोर जाऊ देणार नाही आहेत। आणि हे बघा तुमची इच्छा कशी पूर्ण होते इथे तुम्हाला कळत असेल। महाराजांचं दर्शन इथेच होणार। हां बरोबर। अमरावतीला जाताना मी ॲक्च्युली अमरावतीला चाललो आहे, ही बस आहे कौंडण्यपूरला जाणार आहे। जेव्हा पालखी येईल, हा ॲक्च्युली अकोला रोड आहे, हा बाळापूर नाका आहे आणि हा जो चौक आहे तो शाहू फुले आंबेडकर समोर जाणार। हा जो रोड आहे तो चिखली बुलढाण्याकडे जातो आणि मग हा खामगाव शहराकडे जातो सरळ। तर तिथे तुम्ही पहा, क्रेन वगैरे आणली आहे आणि अनेक भाविक भक्त आहेत जे आतुरतेने वाट पाहत आहेत की कधी पालखी इथपर्यंत पोहोचेल आणि महाराजांचे दर्शन होईल। श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या गाड्या येत आहे बघा, त्याच्यामध्ये सगळे सिक्युरिटी आहे, पोलीस कर्मी आहेत। हे बघा आम्ही सर्व असे इथे उभे आहोत। हे असे ट्रक येत आहेत, श्रींचा पालखी सोहळा हे संस्थानाकडचंच आहे गजानन महाराज वर्ष 53, कारण कोविडमुळे मधात पालखी सोहळा झालाच नाही। हे बघा किती ट्रॅफिक झालं आहे। सर्व वारकरी परत येत आहे, सेवेकरी परत येत आहेत। इथनं माझ्या डोळ्यांना दिसत आहे पालखी येत आहे, त्यांच्या हातामध्ये ध्वज आहेत। हे खामगाव शहराचं एंट्रन्स आहे, इथे बरीच लोक वेगवेगळे खाद्यपदार्थ घेऊन थांबलेले असतात जे सेवेकरी टाळकरी येतात पालखीमध्ये, त्यांच्यासाठी ते अल्प उपहार घेऊन थांबलेले असतात। तर दरवर्षी जेव्हा संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरामध्ये पोहोचते पंढरपूरवरून, त्या दिवशी नागपंचमी असते। इथनं खामगाव शहरापासून, या पॉईंटपासून जिथे मी उभा आहे, बाळापूर नाक्यापासून आता शेगाव 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि आज खामगाव शहरामध्ये पालखीचा मुक्काम असतो, म्हणजे एक दिवस मुक्काम असतो, त्यानंतर शेगाव। एक बघा पालखी आता जवळ येत आहे, तुम्हाला थोडं जवळून दाखवतो। श्री क्षेत्र पंढरपूर वारी, श्रींचा पालखी सोहळा वर्ष 53, श्री गजानन महाराज संस्थान शेगाव। सुंदर भजन म्हणत ही पालखी शेगावकडे रवाना होत आहे, पण आज इथं मुक्काम आहे खामगाव नगरी। शिस्त काय असते ती तुम्हाला इथे प्रकर्षाने जाणवेल। कडक बंदोबस्त आहे,
आणि सुंदरशा पताका घेऊन ध्वज घेऊन समोर निघले आहेत. जय गजानन. जय गजानन. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. निवासी गजानन महाराज की जय. काळांचा किती आवाज गुंजतोय. अख्ख्या चौकात श्री गजानन जय गजानन जय जय घोष होतो आहे. सेकंड नंबरची आमची बस आहे. आणि हा खामगाव नगरीमध्ये प्रवेश होतो आहे. माझं असं झालं आहे की कधी महाराजांची पालखी पाहतो आणि कधी दर्शन घेतो. बघा पालखी, ही आहे महाराजांची पालखी जी पंढरपुरातून आली आहे. आपण दर्शन घेऊया. जय गजानन. सुंदरशा रथात महाराज विराजमान आहे. असंख्य फुलांनी त्यांना सुशोभित केलं आहे आणि भगव्या पताका तुम्हाला उंचच उंच दिसतील. कोण आपण जाऊन दर्शन घेऊया, पालखीचं दर्शन घेऊया. महाराजांचं सुंदरसा मुखवटा आत आहे. ही आहे संत श्री गजानन महाराजांची पालखी जी पंढरपूरवरनं खामगाव नगरीमध्ये या पालखीचं आगमन झालं आहे.
दर्शन घेऊया आपण आणि आपण बाजूला होऊयात. सर्वांनी पाया पडून घेत नाच. आणि दर्शन घेण्याच्या नादात ना बस निघून जाणार होती. बरं झालं मी येऊन बसलोय. बघा चप्पल तेवढी तिथेच राहिली. दुसऱ्यांदा हे झालं आहे. आय होप तुम्ही दर्शन घेतलं असणार महाराजांचे. हा सुंदर सोहळा अनुभवायसाठी तुम्हाला खामगाव नगरीमध्येच यावं लागेल किंवा तुम्ही शेगावमध्येही जाऊ शकता. पंढरपूर वारी संत गजानन महाराजांचे कसे वाटले मला नक्की सांगा. सुंदर. थँक्यू व्हेरी मच वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. ही आमची बस आहे खरं तर. आता मी निघालो आहे अमरावतीला. तिकडे जाऊन आता चप्पल विकत घेईल मी. मी सध्या अमरावतीच्या राजापेठमध्ये पोहोचलो आहे. आज सकाळी मी जेव्हा खामगाववरनं कौंडण्यपूरसाठी निघालो होतो तेव्हा तिथे संत गजानन महाराजांची पालखी होती. ते दर्शनासाठी गेलो आणि येणं तिकडे चप्पलच राहून गेली. तर आता असं फिरतो आहे पायी. इथनं काही बस मिळायची नाही. खूप तप्त आहे. आता एक चप्पलचं दुकान शोधावं लागेल मला. आता ॲक्च्युली मी राजापेठवरनं ऑटोच केलं आहे. मध्यात एखाद्या चप्पलच्या दुकानात जाऊन चप्पल घ्यायचं आहे आणि मग अमरावती बस स्थानकाकडे जायचं आहे. कौंडण्यपूरला निघायचं. हा राजापेठ एरिया आहे ना. राजापेठ बघ चप्पल घेतली आहे मी. आज खूप गरम आहे आणि सिमेंटचेच रोड आहे ना अमरावतीमध्ये त्यामुळे फार गरम होतात. फायनली आम्ही थोडं फिरलो इकडे. आपण इकडे आलो. या एरियाचं काय नाव आहे? सरोज चौक. अच्छा. तिकडनं आम्ही चप्पल घेतली आणि आता चाललो आहे मी अमरावती डेपोमध्ये.